विश्रांती, तुमचं पुन्हा स्वागत. आज PMPL ने बस डे साजरा करत एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. पुण्यामध्ये बसची सुविधा खूप चांगली आहे, याचा लोकांनी वापर करावा असे आवाहनही करण्यात आलंय. पुण्याची लाईफलाईन असणारी बस ही दिवसेंदिवस सक्षम सेवा देताना दिसत आहे. पुणे महानगरपालिकेने प्रत्येक वेळेला पुणेकरांना नवीन काही देण्याचा प्रयत्न केला आहे. मग ती ई बस असो किंवा मिनी बस असोत, पण प्रत्येक प्रवाशासाठी कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी सज्ज असते. या सगळ्याची माहिती लोकांना व्हावी यासाठी आज बस डे साजरा केला जात आहे. यंदा हे 4थे वर्ष होते. आजचा दिवस PMTने बस डे म्हणून साजरा करायचा ठरवला आहे, तर नेमकी याची संकल्पना काय आहे आपण पाहूया. आणि आज आपण इथे उभे आहोत स्वारगेटच्या धायरी ह्या बसस्टॉपवर. तर आपण ह्या व्यवस्थापकाशी विचारूया की नेमकी ही संकल्पना काय आहे. तर आत्ता आपण स्वारगेटच्या इथे बसस्टॉपवर आहोत, तर आपण बातचीत करूया व्यवस्थापकांशी की आजचा नेमका बस डे हे काय संकल्पना आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या वतीनं प्रवाशांना चांगली सुविधा मिळावी, त्यांची सेवा करता यावी, त्यांना योग्य ठिकाणी मार्गदर्शन व्हावं म्हणून पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या निमित्तानं आज हा बस डे म्हणून आपण आयोजित केलेला आहे. तरी प्रत्येक प्रवाशाला आपण व्यवस्थित माहिती देणे सांगणे हे प्रत्येक ड्रायव्हर कंडक्टर कंट्रोलर चेकर या सर्वांनी आपण सहकार्य करून उपक्रम आपण राबवतोय. कशा प्रकारची माहिती तुम्ही प्रवाशांना देत आहे? प्रवाशांना म्हणजे जेणेकरून त्यांना योग्य ठिकाणी जाणं योग्य ठिकाणी उतरणे ही माहिती आपण प्रवाशांना देतोय. अच्छा, तर हे कितवं वर्ष आहे तुमचं बस डे? आता जवळजवळ 3-4 वेळा आपण हा प्रयोग यशस्वी केलेला आहे आणि आपल्याला लोकांचा प्रतिसाद चांगल्यापैकी मिळालेला आहे. हो, बस रोज धायरी ते स्वारगेट, स्वारगेट ते धायरी. अच्छा, तर तुम्हाला त्यांची सुविधा कशी वाटते? चांगली वाटते बसची सुविधा. अच्छा, म्हणजे आता वाढतं जे ट्रॅफिक आहे ते बघून मग तुम्हाला काय वाटतं की आपण पुणेकरांनी बस वापरली पाहिजे की टू व्हीलर वापरली पाहिजे? आता बसच वापरली पाहिजे, बस व्यवस्थित प्रवास म्हणजे हे देते. हां, अच्छा, मग ह्याआधी तुम्हाला काही त्याच्यापासून त्रास झाला? त्रास म्हणजे काय, बस वगैरे अर्ध्या तासाला 15 मिनिटाला उशीर येणे असे हाल व्हायचे भरपूर. आता धायरीतून सारखी बस असल्यामुळे धायरीकरांना भरपूर आनंद झालेला आहे. नाही, तुम्ही म्हणजे कंडक्टर म्हणून जे काही काम करा, तुमचा म्हणजे एक्सपिरियन्स कसा असतो रोजचा? रोजचा चांगला अनुभव आहे, प्रवासी चांगले भेटतात की. अच्छा, हो, तर काय रिस्पॉन्स वाटतो? पुणेकर बस वापरतात का? हो, वापरतात ना. आणि आता बऱ्यापैकी वाढती जी काही ट्रॅफिक आहे ते पाहून तुम्हाला काय वाटतं की बस वापरलं पाहिजे की कसं म्हणजे काय? नाही, बसच वापरलं पाहिजे, कारण प्रत्येकाने जर सेपरेट गाडी वापरली तर त्यामुळे जास्त ट्रॅफिक होऊ शकतं. आपली PMTची सेवा चांगलीच आहे पहिल्यापासून, आणि त्या लोक पुणेकर यांना PMTवर पूर्ण विश्वास ठेवून प्रवास करतात आणि त्यांना सर्व्हिस पण चांगली मिळते. कमीत कमी दिवसाला 4 लाखापेक्षा जास्त लोक प्रवास करतात, त्याला लय भरपूर प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद आहे, त्याला भरपूर लोक त्या बसने प्रवास करतात. तर आत्ता आपण पाहिले की एक लोकांना माहिती व्हावी आणि लोकांना बसचं अस्तित्व पुण्यात आहे हे समजावं यासाठी आज बस डे साजरा करतोय. कॅमेरा पर्सन मुकुल कदमसह प्रीती देशपांडे, दिनमान न्यूज, पुणे.